नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्याचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भूगोल या विषयातील काय असे महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न याआधी झालेल्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत तुम्ही राज्य शासनाची कोणतीही परीक्षा देत असाल केंद्र शासनाची कोणतीही परीक्षा देत असाल तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला भूगोल हा विषय कंपल्सरी विचारला जातो भूगोल या विषयामध्ये तुम्हाला कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त दहा प्रश्न येण्याची शक्यता असते आणि विद्यार्थी मित्रांनो मी जे आज तुम्हाला प्रश्न दाखवणार आहे हे प्रश्न याआधी झालेल्या प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला हे विचारण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका जेणेकरून तुमच्या येणाऱ्या परीक्षेतील प्रश्न चुकणार नाहीत आणि तुमचे मार्क कमी होणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये येण्याचा चांगला चान्स मिळेल आणि तुमचा स्कोरसुद्धा वाढण्यास तुमची मदत होईल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला पाहू आजचे असे महत्वाचे असे काही प्रश्न आहे उत्तरे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर तुम्हाल या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळाली नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब तुम्हाला नाव दिसत आहे या नावावरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तसेच बाजूला असलेल्या नोटिफिकेशन बेलला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड केले जा जातील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ सगळ्यात आधी पाहू शकाल तसेच विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल प्रश्न उत्तर आवडलं असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका तसेच या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तुमच्याकडे जितके व्हॉट्सअपचे ग्रुप असतील फेसबुकचे ग्रुप असतील किंवा इतर सोशल मीडियाचे ॲप असतील त्यावरती तुम्ही याची लिंक शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या इतर मित्रांनासुद्धा परीक्षेमध्ये मदत होईल आणि त्यांचासुद्धा स्कोअर वाढेल आणि त्यांचासुद्धा अभ्यास चांगल्या प्रकारे होईल तसेच विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवरती याच्या आधी जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक विषयानुसार प्लेलिस्ट दिलेली आहे आणि त्याची लिंकसुद्धा तिथे तुम्हाला दिलेली आहे तुम्ही तिथे ते पाहू शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आम्हाला टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअपवरतीसुद्धा फॉलो करू शकता त्याची सुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे आणि तिथे तुम्हाला स्पर्धा परीक्षेविषयक इतर माहिती मोफतपणे पुरवण्यात येते तसेच नवीन नवीन जॉबचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला तिथे मोफतपणे पुरवण्यात येते त्यामुळे लगेच तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा चला तर पाहत विद्यार्थी मित्रांनो आजचे असे महत्वाचे काही प्रश्न आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो चालू करू आजचं लेक्चर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहू जगाचा भूगोल जगाचा भूगोल या विषयातील टॉप असे पंचवीस सी क्यू प्रश्न क्रमांक एक बघा सयाम हे कोणत्या देशाचे जुने नाव होते तर विद्यार्थी मित्रांनो सयाम हे थायलंड या देशाचे जुने नाव होते पुढचा प्रश्न बघा पांढरे लिलीचे फूल हे कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे तर विद्यार्थी मित्रांनो इटली या देशाचे हे राष्ट्रीय चिन्ह आहे जपान या देशाचे जुने का नाव होते तर निपान हे या देशाचे जुने नाव होते युरोपचे क्रीडांगण कोणत्या देशाला म्हणतात तर स्वित्झर्लंड या देशाला युरोपचे क्रीडांगण असे म्हणतात जगामध्ये सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा देश कोणता तर भारत हा देश आहे जो की सगळ्यामध्ये जास्त चित्रपट म्हणजेच पिक्चरची निर्मिती करतो खालीलपैकी कोणत्या देशात फक्त एकच भाषा बोलली जाते तर जापान या देशामध्ये फक्त एकच भाषा बोलली जाते पुढील प्रश्न पहा एमिस्को ही जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते तर एमिस्को ही जमात ग्रीनलँड इथे आढळते पुढचा प्रश्न बघा ट्रान्स सिबिरियन लोमार्ग कोणत्या देशात आहे तर ट्रान्स सिबिरियन लोमार्ग हा रशिया या देशामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात तर पनामा कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात भूमध्य सादर भूमध्य सागर आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता तर सुयेज कालवा या दोन समुद्रांना जोडल्या जातो रोड ट्रेन हा अनोखा वाहतुकीचा प्रकार कोणत्या देशात आढळून येतो तर ऑस्ट्रेलिया देशामध्ये रोड ट्रेन हा वाहतुकीचा अनोखा प्रकार सापडतो महामार्गांना जर्मनीमध्ये काय म्हणतात तर ऑटोबन्स हे तिथे महामार्गांना म्हटल्या जाते नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारा सगळ्यात मोठा देश कोणता तर अमेरिका म्हणजेच यू ए ई युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जिथे काय की सगळ्यात जास्त नैसर्गिक वायूचे उत्पादन केले जाते पेट्रोलियमच्या उत्पादनामध्ये कोणता देश सगळ्यात प्रथम क्रमांक लागतो तर सौदी अरेबिया हा नंबर एकला लागतो तिथे सगळ्यात जास्त पेट्रोलियमचे उत्पादन केल्या जाते थोरियमचे जगातील सगळ्यात जास्त साठे कुठे आहेत तर तुरियमचे सगळ्यात जास्त साठे भारतामध्ये आहेत हा प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा कोळशाचे सर्वाधिक साठे कुठे आहेत तर कोळशाचे सर्वाधिक साठे अमेरिकामध्ये आहेत युरेयमचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता तर युरेनियम सगळ्यात जास्त कझाणिस्तान इथे होते जगातील सगळ्यात मोठे महासागर कोणते तर पॅसिफिक हे जगातील सगळ्यात मोठे महासागर आहे भारतातील सर्वात शारयुक्त जलाशय कोणता जगातील सॉरी जगातील सर्वात शारयुक्त जलाशय कोणता तर मृत समुद्र म्हणजे डेट सी हे सगळ्यात खाऱ्या पाण्याचा स समुद्र आहे तिथे खाऱ्या पाण्याची क्षमता जवळपास पस्तीस टक्के आहे जे की नॉर्मली जे समुद्र असतात आपल्याकडे त्यामध्ये ते दोन ते तीन टक्के असते पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात खोल असलेली मारियाना ही करता कोणत्या महासागरात आहे तर पॅसिफिक महासागरामध्ये ही घरता आढळते जगातील सगळ्यात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कुठे आहे तर लेक सुपिरियर इथे हे जगातील सगळ्यात मोठ्या गोड पाण्याचे सरोवर आहे जगात सगळ्यात खोल सरोवर कोणते आहे तर बेकल हे जगामध्ये सगळ्यात सोर खलोवर आहे ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता तर ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कांगारू आहे जगातील सगळ्यात जास्त वनक्षेत्र कोणत्या खंडात आहे तर जगातील सर्वात जास्त वनक्षेत्र हे दक्षिण अमेरिका या खंडामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा जगातील प्रथम क्रमांकाचा रब्बर उत्पादक देश कोणता तर सगळ्यात जास्त जगामध्ये रबराचं उत्पादन कुठे होते तर थायलंड या देशामध्ये सगळ्यात जास्त रबराचं उत्पादन केल्या जाते तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहो प्राकृतिक भूगोल आधी आपण पाहिलेल्या आहेत जगाचा भूगोल जगाच्या भूगोलमध्ये एकूण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत तर प्राकृतिक भूगोलामध्ये सुद्धा पंचवीस प्रश्न पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक बघा भारतातील सगळ्यात मोठी आहोटी भरती कक्षा कोणत्या ठिकाणी आहे तर पोरबंदर या ठिकाणी ती आहे आणि पोरबंदर हे ठिकाण गुजरात राज्यामध्ये आहे आणि पोरबंदर इथे महात्मा गांधी यांचा जन्मसुद्धा झालेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा किती वेळात भरती आहोटीचे एक चक्र पूर्ण होते तर बारा तास पंचवीस मिनिटांमध्ये हे एक चक्र पूर्ण होते चंद्राचा किती टक्के भाग आपल्याला कधीच दिसत नाही तर चंद्राचा एक्केचाळीस टक्के भाग आपल्याला कधीच दिसत नाही म्हणजे चंद्राचा एकूण टक्के ते भाग दिसतो आपल्याला तर एकोणसाठ टक्के भाग आपल्याला दिसतो जो की पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दिसतो पुढचा प्रश्न बघा चंद्राला अमावस्यापासून पौर्णिमापर्यंत स्थितीत येण्यासाठी लागणाऱ्या पंधरवड्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात शुल्क पक्ष म्हणजे पौर्णिमे चंद्र आमवशापासून ते पौर्णिमेपर्यंत जो भाग असतो त्याला शुक्ल पक्ष म्हणतात त्यालाच कृष्ण पक्षसुद्धा असे म्हटले जाते आणि याला लक्षात कसं ठेवायचं तर स भगवान श्रीकृष्ण हे कोणत्या रंगाचे होते तर सावळ्या रंगाचे होते म्हणजेच काळ्या रंगाचे होते तर अमावश्यापासून पौर्णिमापर्यंत म्हणजे चंद्र कसा असतो काळ्या रंगाचा असतो त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा कृष्ण पक्ष लक्षात ठेवा किंवा शुक्ल पक्ष लक्षात ठेवा दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायसारखे पॉईंट आहेत पुढचा प्रश्न बघा इश्रोचे मुख्यालय कुठे आहे तर इस्रोचे मुख्यालय बँगलोर इथे आहे अवकाशात जाणारा पहिला भारतीय अंतरावळ कोण आहे तर राकेश शर्मा हे पहिले अंतरावळी होते पुढील प्रश्न बघा बार हे वायुदाबाचे एकक असून वायुदाप डॅश या परिणामात सांगितला जातो तर बार हे मिलीबार या प्रमाणात सांगितला जातो असंख्य तारे व त्याच्या भोवती फिरणारे ग्रह यांच्या समूहा काय म्हटल्यात तर असंख्य तारी आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह यास दीर्घिका असे म्हटल्या जाते त्यालाच इंग्लिशमध्ये गॅलेक्सी असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो म्हणजेच पृथ्वीला एक अंश पूर्ण करण्यासाठी चार मिनिटे लागतात हे तुम्ही लक्षात ठेवा चारही गोलादार विस्तारात असलेले सगळ्यात मोठे खंड कोणते तर आशिया खंड हे चारही गोलार्धामध्ये विस्तारित आहे ख्रिसमसच्या दिवसात निर्माण होतात म्हणून पॅसिफिक सागरात निर्माण होणाऱ्या या गरम वाऱ्यांना प्रवाहांना ख्रिस्ताचे मुलही म्हणून ओळखल्या जाते तर एल नीनो एल निनो म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर लहान मूल येल नील हे रशियन भाषेमध्ये आहे आणि त्याला मराठी म्हणजे आपल्या भारतामध्ये त्याला लहान मूल म्हणून ओळखल्या जाते आणि याचाच परिणाम आपल्या मान्सूनवर होतो आणि हेच वाऱ्या आपल्या मान्सूनचं प्रमाण ठरवतात कि पाऊस किती प्रमाणात पडेल कशा पडेल कुठे पडेल आणि ते सगळं गोष्टीवर परिणाम करतात पुढचा प्रश्न बघा चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असताना सूर्यग्रहण झाले तर असे ग्रहण कंकणाकृती असेल कंकणाकृती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कसे बांगड्याच्या आकारामध्ये जे की महिलाच्या हातामध्ये बांगड्या असतात त्या आकारामध्ये जे सूर्यग्रहण करते त्यांना कंकणाकृती असे म्हटल्या जाते पुढचा प्रश्न बघा डॅश टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वार काही ठिकाणी वळवलेली आहे म्हणजेच आलुशियन बेटे हे टाळण्यासाठी काही जागी हे वार काय केलेल्या आहेत के वळवलेले आहेत पुढचा प्रश्न पाहू पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता एक ग्रह वाऱ्याचा प्रकार नाही तर खालीलपैकी पर्वतीय वारे हे एका वाऱ्याचा प्रकार नाहीये नाई नदीच्या त्रिभुज प्रदेशात उन्हाळ्यात डॅश हे वारे कोरडे वाहतात तर खसमिस नावाचे वारे हे उष्ण आणि कोरडे वाहतात खालीलपैकी कोणता नैसर्गिक प्रदेश वगळता इतर सर्व प्रकार दक्षिण गोलार्धात आढळतात तर तुरुंडा तुरुंडा नावाच्या प्रदेशात हे सापडत नाही गिरगीज जमातीतील लोक मुख्य पेये कोणते तर क्युमिस नावाचे तिची मुख्य पेय आहे पुढचा प्रश्न बघा कोणता नैसर्गिक प्रदेश शिकाऱ्याचे नंदनवन म्हणून ओळखले जाते तर सव्वाना सव्वाना हे काय ओळखले जाते तर शिकाऱ्याचे नंदनवन म्हणून ओळखले जाते आणि हे सगळं गवताळ प्रदेश आहे पुढचा बघा पुढचा प्रश्न बघा कोणत्या प्रदेशातील लोक टियू पीक व इग्नू या घरामध्ये राहतात तर तुरुणा प्रदेश पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक वर्तुळास डॅश असे म्हणतात तर युष्यवर्त त्यास का ते कुठे असतात ते विषयवृत्तावर असतात वाऱ्याचा वेग कशामध्ये मोजतात तर वाऱ्याचा वेग नॉट्स पर मीटर किंवा पर किलोमीटर किंवा पर डे या पद्धतीमध्ये मोजल्या जातो पुढचा प्रश्न बघा पर्वताच्या उत्तर भागात वाहणाऱ्या स्थानिक वाऱ्यांना काय म्हणतात तर फॉन हे त्यांना नाव आहे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात तर त्याला खे वारे किंवा सागरी वारे आणि जे रात्री वाहतात त्यांना मतलई वारे असे म्हटले जाते चीन व जपानच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारे चक्रीवादळ कोणत्या नावाने ओळखले जाते तर टायफून टायफून या नावाने तिथे चक्रीवादळ ओळखले जाते कॅरेबियन समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना काय म्हणतात तर कॅरेबियन समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना हरिकेन्स असे म्हटल्या जाते तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहत महाराष्ट्रातील वनसंपत्ती यामध्ये तुम्हाला वनाचे प्रकार आवश्यक प्रजन्य वन असणारा प्रदेश आणि वनामध्ये सापडणारे झाडे किंवा वृक्षाचे प्रकार तर नंबर एकला बघा सधारित वने सधारित वनेमध्ये प्रजन्याचे किती त असते प्र गरज तर तीन हजार मिमीपेक्षा जास्त वने असणारा प्रदेश सह्याद्री पर्वताच्या दक्षिण भागात तर इथे कोणकोणते झाडे सापडतात तर नागपंचा जांभोळ फनस तेलाताड इत्यादी पुढे बघा निमसधारित वने निमसधारित वने किती असतात एक हजार ते तीन हजार मिमीच्या प्रजन्य क्षेत्रामध्ये तर सह्याद्रीचा पूर्व भाग पश्चिम उताराचा भाग तर यामध्ये आंबा फणस एंग किंजळ कदम शेवरी इत्यादी झाडे असतात पुढचा बघा पांझरी वने तर हे सहाशे ते एक हजार मेहमीपर्यंत ही जे प्रवजनाचं प्रमाण असते तिथे हे सापडतात कोकण सह्याद्रीचा पूर्वेकडील भाग कमी पावसाचा प्रदेश सातपुडा पर्वत पठारावरील डोंगर रांगा आणि राज्याच्या पूर्व भागामध्ये हे वने सापडतात तर या वनामध्ये साग हिरडा वड पळस सातई मोह इत्यादी झाडे सापडतात झुडपी व काटेरी वने हे सहाशे पेक्षा कमी पावसाचे प्रजन्न असते तिथे हे सापडतात प्रजन्न छायेच्या प्रदेशामध्ये हे जास्त करून वने सापडतात यामध्ये बांबू बोर निवडुंग खीर इत्यादी प्रकारचे झाडे असतात किंवा सापडतात किंवा दिसतात तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहूत आजच्या व्हिडिओमधले सगळ्यात शेवटची स्लाइड शिकरे महाराष्ट्रातील उंची क्रमानुसार तर कळसुबाई नंबर एक ला असेल तर ती किती आहे सोळाशे शेहेचाळीस अहमदनगर जिल्हा अहमदनगर आणि नाशिक या दोघांच्या जिल्ह्याच्या बाँड्रीवर इगतपुरी या गावाजवळ हे कळसुबाईचं शिखर आहे आणि यांची उंची किती आहे तर सोळाशे आणि विद्यार्थी मित्रांनो इतिहासामध्ये सुद्धा सो सोळाशे सेहेचाळीसचा उल्लेख सापडतो तर सोळाशे सेहेचाळीसमध्ये शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी हा किल्ला जिंकला होता त्यामुळे तुम्ही या दोन ह्याची लिंक इथे लावून ठेवायची की एक तर त्यांनी तोरणा किल्ला जिंकला होता वयाच्या सोळाव्या वर्षी आणि इसर सन सोळाशे सेहेचाळीसमध्ये आणि सोळाशे सेहेचाळीस हे काय कसोबाईचे उंची आहे म्हणजे तुम्हाला एकाच पॉईंटमध्ये दोन ते तीन विषय कवर होतील याच पद्धतीने अभ्यास केला तर तुमचा रिझल्ट लवकर येईल आणि विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना याची लिंक शेअर करा आणि त्यांनासुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा आपल्या चॅनलला जॉईन व्हायला सांगा पुढचं बघा सालेर पंधराशे सदुसष्ट मीटर आणि हे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा महाबळेश्वर चौदाशे अडुतीस मीटर आणि हे आहे सातारा जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्रगड हे आहे चौदाशे चोवीस मीटर आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी चौदाशे सोळा मीटर ते आहे नाशिक जिल्ह्यामध्ये त्यानंतर आहे तोरणा तर चौदाशे चार मीटर पुणे जिल्ह्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो अस्तंभाची उंची मी इथं लिहिलेली नाही तर अस्तंभाची उंची तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगायचे आहे की अस्तंभाची उंची किती मीटर आहे आणि अस्तंभा हे ठिकाण आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यानंतर आहे त्र्यंबकेश्वर तेराशे चार मीटर नाशिक इथे आणि त्र्यंबकेश्वर शहर इथली ब्रह्मगिरी डोंगरातून गोदावरी नदीचा उगम होतो हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आहे तोला तोलाचं किती आहे बाराशे एकतीस ते सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये त्यानंतर आहे बेराट अकराशे सत्याहत्तर गावलीगलच्या टेकड्या आणि जिल्हा आहे अमरावती तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपली भूगोलाची माहिती संपलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कॉमेंट बॉक्समधून कॉमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक केल्यापेक्षा तुम्ही जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांनी व्हिडिओला लाईक करायचे जितके जास्त मित्रांनी व्हिडिओला लाईक कराल तितकंच मला मोटिवेशन मिळेल आणि मी याच्यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल आणि विद्यार्थी मित्रांनो आपली परीक्षा जवळजवळ येत आहे त्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा लाईकचं बटन असं आहे तर तुम्ही यावरती प्रेस करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी लाईक केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मित्रांना तुमची लाय तुमची म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त मित्रांनी या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून सगळ्या मित्रांचं रिव्हिजन होईल आणि त्यांचेसुद्धा अभ्यासामध्ये त्यांना मदत होईल तसेच याची तुम्हाला जर पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावरती जा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथे तुम्हाला याची पी डी एफ जाईल विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र